नमस्ते, आमच्या न्यू स्मार्ट ट्रिक या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण मेगा भरतीमधील जे आरोग्य विभाग, तलाठी, ग्रामसेवक, शिपाई, लिपिक इत्यादी भरतीसाठी अतिमहत्त्वाचे 50 प्रश्न पाहणार आहोत. त्या अगोदर ज्यांनी आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जे समोर बेल आयकॉन दिसत आहे त्या बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे आमचे सर्व नवनवीन व्हिडिओ आपल्याला सर्वप्रथम नोटिफिकेशनमध्ये दिसतील. तर चला सुरू करूया. प्रश्न: पेशी हे नाव खालीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञाने वापरात आणले? त्याचं उत्तर आहे रॉबर्ट हुक. प्रश्न: 1993 कोणत्या घटना दुरुस्तीने ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांना बळकटी मिळाली? त्याचं उत्तर आहे 73वी, म्हणजे 73वी घटना दुरुस्तीने ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांना बळकटी मिळाले. प्रश्न: टिंबटिंब हे जिल्हा परिषदेचे सचिव असतात? त्याचं उत्तर आहे उपमुख्य कार्यकारी अधिकारी हे जिल्हा परिषदेचे सचिव असतात. प्रश्न: भारतीय राज्यघटनेतील तिसऱ्या भागात कलम 12-35 दरम्यान खालीलपैकी कोणती तरतूद केलेली आहे? त्याचं उत्तर आहे मूलभूत हक्क, म्हणजे जे राज्यघटनेतील तिसऱ्या भागात जे कलम आहेत 12-35 दरम्यान त्यात कोणती तरतूद केली आहे, तर त्यात मूलभूत हक्काची तरतूद केलेली आहे. प्रश्न: खालीलपैकी संसदेचे वरिष्ठ सभागृह कोणते आहे? तर त्याचं उत्तर आहे राज्यसभा. राज्यसभा ही संसदेचे वरिष्ठ सभागृह आहे. हा प्रश्न बऱ्याच प्रश्नपत्रिकेत आलेला आहे. मागच्या जेवढ्या परीक्षा झालेल्या आहेत त्यापैकी बऱ्याच प्रश्नपत्रिकेमध्ये हा प्रश्न आलेला आहे. प्रश्न: भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती कोण होत्या? त्याचं उत्तर आहे प्रतिभा पाटील. प्रश्न: राज्यातील पोलीस प्रशासनातील सर्वोच्च पद कोणते? त्याचं उत्तर आहे पोलीस महासंचालक हे राज्यातील पोलीस प्रशासनातील सर्वोच्च पद आहे. प्रश्न: गोदावरी नदी कोठे उगम पावते? त्याचं उत्तर आहे त्र्यंबकेश्वर. त्र्यंबकेश्वर येथे गोदावरी नदीचा उगम होतो. प्रश्न: एखादा नकाशा कोणत्या भागाचा आहे हे कळण्यासाठी काय पाहावे लागते? त्याचं उत्तर आहे शीर्षक. प्रश्न: भारतातील पूर्वीची संस्कृती कोणत्या नदीकाठी स्थिर झाली? त्याचं उत्तर आहे सिंधू. प्रश्न: खालीलपैकी रब्बी पीक कोणते? तर त्याचं उत्तर आहे गहू. गहू हे रब्बी पीक आहे. प्रश्न: ज्या प्रदेशातून पाणी नदीला येऊन मिळते असा सर्व भाग टिंबटिंब, म्हणजे नदीचे खोरे. प्रश्न: पृथ्वीच्या बाह्य भागास काय म्हणतात? उत्तर शिलावरण. तर पृथ्वीच्या बाह्य भागास काय म्हणतात? शिलावरण. प्रश्न: शीख लोकांच्या धर्मग्रंथात कोणत्या महाराष्ट्रीयन संतांची पदे आढळतात? त्याचं उत्तर आहे संत नामदेव. प्रश्न: घृष्णेश्वराचा जीर्णोद्वार कोणी केला? त्याचं उत्तर आहे मालोजी भोसले. प्रश्न: पृथ्वी सूर्याभोवती फिरते हा सिद्धांत कोणी मांडला? त्याचं उत्तर आहे कोपर्निकस. प्रश्न नीट आहे का? पृथ्वी सूर्याभोवती फिरते हा सिद्धांत कोणी मांडला? त्याचं उत्तर आहे कोपर्निकस. प्रश्न: ग्रीस या देशात पूर्वीच्या संस्कृतीमधील काय पाहायला मिळते? तर त्याचं उत्तर आहे मंदिरे व पुतळे. आता हे आरोग्य विभागासाठी पण हे प्रश्न आता महत्त्वाचे आहेत. हे 4-5 प्रश्न जे पुढे येतील, इतर प्रश्न सुद्धा आहेत पण हे प्रश्न महत्त्वाचे आहेत. तर प्रश्न पहा: मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी टिंबटिंब आहे? तर याचं उत्तर आहे यकृत. हा प्रश्न जवळजवळ जेवढ्या परीक्षा झाल्या आरोग्य विभागातील त्या सर्वच परीक्षेमध्ये आलेला आहे. हा प्रश्न लक्षात ठेवा की मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी कोणती आहे, तर यकृत. प्रश्न: अश्मयुगीन माणसाच्या पूजेत कोणाला स्थान नव्हते? तर त्याचं उत्तर आहे ऊन. प्रश्न: आम्लवर्षा होण्याचे प्रमाण कोणत्या देशामध्ये जास्त आहे? त्याचं उत्तर आहे विकसित, म्हणजे विकसित देशामध्ये आम्लवर्ष होण्याचे प्रमाण हे सर्वांपेक्षा जास्त असते. प्रश्न: हास्यवायू म्हणून
कोणत्या वायूला ओळखले जाते? तर त्याचं उत्तर आहे नायट्रस ऑक्साईड. प्रश्न असा सुद्धा येऊ शकतो की लाफिंग गॅस म्हणून कोणत्या वायूला ओळखले जातं? तर त्याचं उत्तर असेच आहे नायट्रस ऑक्साईड. प्रश्न, टिंब वायूचा वापर शीतगृहामध्ये करतात? तर त्याचं उत्तर आहे क्लोरोफ्युरोकार्बन्स. प्रश्न, अणूमध्ये केंद्रक असल्याचे ओळखण्याचे श्रेय कोणत्या शास्त्रज्ञात द्यावे लागते? तर त्याचं उत्तर आहे रदरफोर्ड. प्रश्न, रंग आंधळ्या व्यक्ती खालील पैकी कोणत्या दोन रंगात फरक करू शकत नाही? त्याचं उत्तर आहे लाल व हिरवा. प्रश्न, रॉकेट म्हणजेच अग्निबाण हे न्यूटनच्या कोणत्या नियमाचे उदाहरण आहे? तर त्याचं उत्तर आहे तिसऱ्या. प्रश्न, प्रत्येक वस्तू तिच्या गतिमान अवस्थेतील बदलाला म्हणजे त्वरणाला विरोध करते. विरोध करण्याच्या या वृत्तीला खालील पैकी काय म्हणतात? तर त्याचं उत्तर आहे जडत्व. प्रश्न, देव मासा हा खालील पैकी कोणत्या प्रकारचा प्राणी आहे? त्याचं उत्तर आहे सस्तनी. प्रश्न, आशीर्वाद या शब्दाचा समानार्थी नसणारा शब्द ओळखा. त्याचं उत्तर आहे उपवर. प्रश्न, योग्य विभक्ती प्रत्यय लावून पुढील वाक्य पूर्ण करा. रमेशने मला कामा टिंब मदत केली. तर त्याचं उत्तर आहे त. रमेशने मला कामात मदत केली. प्रश्न, विरुद्धार्थी शब्द लिहा. लाभ, लाभ याचा विरुद्धार्थी शब्द आहे हानी. प्रश्न, खालीलपैकी भाववाचक नाम ओळखा. तर त्याचं उत्तर आहे माणुसकी. माणुसकी हे भाववाचक नाम आहे. प्रश्न, पुढील म्हणीचा अर्थ लिहा. दुपत्या गायीच्या लाथा गोड. तर त्याचं उत्तर आहे फायद्यासाठी अपमान सहन करणे. म्हणजे प्रश्न, खालीलपैकी शुद्ध शब्द कोणता आहे? त्याचं उत्तर आहे ब, अनुवंशिक. प्रश्न, प्रयोग ओळखा. त्याने भाजी घेतली. याचं उत्तर आहे कर्मणी प्रयोग. प्रश्न, वाळीत टाकणे या वाक्यप्रकाराचा अर्थ कोणता? त्याचं उत्तर आहे बहिष्कृत करणे. प्रश्न, वाक्यातील क्रियापदाचा अर्थ ओळखा. मुलांनी आई वडिलांची आज्ञा पाळावी. याचा अर्थ आहे विद्यार्थ. म्हणजे वाक्यातील जे क्रियापद आहे त्याचा अर्थ मुलांनी आई वडिलांची आज्ञा पाळावी. याचं उत्तर आहे विद्यार्थ. प्रश्न, खालीलपैकी बालकवी कोणाला म्हणतात? त्याचं उत्तर आहे त्र्यंबक बापूजी ठोंबरे. हा पण महत्वाचा प्रश्न आहे. बऱ्याच परीक्षेत हा प्रश्न विचारलेला आहे. प्रश्न, वावपती या शब्दाचा संधी विग्रह खालीलपैकी कोणता? त्याचं उत्तर आहे ड, वाक्पती. प्रश्न, झाले बहू, होतील बहू, आहेत बहू, परंतु या समहा हे उदाहरण कोणते अलंकाराचे आहे? त्याचं उत्तर आहे अनन्वय. प्रश्न, वाक्यात करीजे, बोलीजे, कीजे, म्हणजेली, देईजे अशी रूपे कोणत्या कर्मणी प्रयोगात आढळून येतात? त्याचं उत्तर आहे प्राचीन किंवा पुराण कर्मणी. प्रश्न, खाली दिलेल्या विरुद्धार्थी शब्दाच्या जोड्यांमधील खालीलपैकी कोणती जोडी चुकीची आहे? त्याचं उत्तर आहे आधुनिक अवार्चिन. प्रश्न, मांजराच्या गळ्यात घंटा कोणी बांधायची? या म्हणीचा अर्थ खालीलपैकी कोणता? त्याचं उत्तर आहे धोक्याची कामे करायला कोणी पुढे येत नाही. प्रश्न, सुंबाळ्या करणे या वाक्यप्रचाराचा अर्थ खालीलपैकी कोणता? उत्तर, पळून जाणे. प्रश्न, मुलांनो शिस्तीत चाला या वाक्यातील अधोरेखित शब्दाची विभक्ती कोणती? त्याचं उत्तर आहे संबोधन. प्रश्न, खालीलपैकी अपूर्ण भविष्यकाळातील वाक्य कोणते? त्याचं उत्तर आहे मी निबंध लिहित असेन. प्रश्न, खालील वाक्यातील मिश्र वाक्य ओळखा. त्याचं उत्तर आहे एक रुपया म्हणजे 100 पैसे. प्रश्न, खाली
मराठी कवी व त्यांची टोपण नावे दिलेली आहेत, यातील चुकीची जोडी शोधा. त्याचं उत्तर आहे बी माणिक गोडगाडे. प्रश्न, खालीलपैकी कोणत्या मराठी साहित्यिकास ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेला नाही? त्याचं उत्तर आहे विनायक जनार्दन करंदीकर. प्रश्न पहिल्यांदा नीट ऐकून वाचून घ्यावा, कारण परीक्षेत असं येतं की खालीलपैकी कोणत्या मराठी साहित्यिकास ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेला आहे किंवा नाही, कारण आपण पुढलं वाचतच नाही, डायरेक्ट उत्तर लिहितो वि स खांडेकर. त्यामुळे लक्षात घ्या की खालीलपैकी कोणत्या मराठी साहित्यिकास ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेला नाही. त्याचं उत्तर आहे विनायक जनार्दन करंदीकर. आणि पहिला कोणाला मिळाला आहे तर वि स खांडेकर यांना मिळालेला आहे. प्रश्न, ज्या समासामध्ये दोन्ही पदे महत्वाची नसून त्यावरून तिसऱ्याच पदाचा बोध होत असेल तर त्यास टिंबटिंब समास म्हणतात? त्याचं उत्तर आहे बहुव्रीही. प्रश्न, आई त्या मुलाला हसवते या वाक्यातील हसवते हे कोणत्या प्रकारचे क्रियापद आहे? त्याचं उत्तर आहे प्रयोजक क्रियापद. प्रश्न, एखाद्या शब्दावर जोर देण्यासाठी कोणत्या विरामचिन्हाचा वापर करतात? त्याचं उत्तर आहे एकेरी अवतरण चिन्ह. प्रश्न, पुढील वाक्यातील प्रयोग ओळखा, विमलची कॉफी करून झाले. त्याचं उत्तर आहे समापन कर्मणे. मित्रांनो, आम्ही अशाच प्रकारचे व्हिडिओ आमच्या या चॅनलवरती टाकत असतो. येणाऱ्या ह्या मेगा भरतीमधील आरोग्य विभाग, तलाठी, ग्रामसेवक, शिपाई, लिपिक इत्यादी जे पदे आहेत त्या सर्व पदांसाठी आम्ही व्हिडिओ टाकतो. त्यासाठी आपण आमच्या या चॅनलला सबस्क्राईब करून जे समोर बेल आयकॉन दिसत आहे त्या बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे आमचे सर्व व्हिडिओ तुम्हाला दिसतील. आमच्या या व्हिडिओला लाईक, कमेंट आणि शेअर नक्की करा. तुमच्या सर्वांसाठी एक प्रश्न आहे की क्षयरोगासाठी कोणती लस वापरतात? त्याचं उत्तर आम्हाला कमेंटमध्ये सांगायचं आहे. योग्य उत्तर ज्याचं असेल त्याची नावे आम्ही पुढच्या व्हिडिओमध्ये ज्यांनी योग्य उत्तर दिलं आहे त्याचे नाव सांगेल. धन्यवाद.